तुम्ही कॉरिडॉर करा काय मोबदला हो देणार आहे पुनर्वसून कसं होणार आहे याचा आराखडा पहिल्यांदा शासनानं सादर केला पाहिजे मंगळव्यामध्ये एमआयडीसी सी पण त्या एमआयडीसी मध्ये आज जर आपण जाऊन बघितलं तर त्याला कुणीही एमआयडीसी सी म्हणणार नाही अशी अवस्था पांडुरंगाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातनं का बघितलं पाहिजे डी सी मध्ये काहीतरी टॅक्स वाढला किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला संप झाला मग ती एमआयटी सी बंद पडते कारखाना बंद पडतो पण पांडुरंगाचं तसं नाही पर हेड पर इयर जर मी पाचशे रुपये आपण जर पंढरपूरमध्ये लोकांना खर्चाला भाग पाडलं तर तीन कोटी लोक गुणिले पाचशे रुपये पंधराशे कोटी पंढरपूर नगरपालिकेच्या शंभर दीडशे जागा ह्या पंढरपूर शहरामध्ये आहेत त्या अनेक लोकांनी लाटल्यात पण त्या जागा आपण काढून घ्याव्यात आणि त्या विकासासाठी वापराव्यात असं कोणालाच वाटत नाही आज कोण आमदार आहे उद्या कोण आमदार असणार आहे त्याच्यानंतर कोण असणार आहे राज्यात सरकार कोणाचं येणार आहे केंद्रात कोणाचा येणार आहे ह्याचा आणि आमच्या विकासाचा काहीही संबंध येत नाही मंदिर समितीचा पंढरपूर शहराच्या विकासातला वाटा शून्य आहे पट्ट्यावधी रुपयाचे ठेवी आहेत इतके एफड्या इतकं सोनं एवढं सगळं मंदिर समितीकडे आहे आपण ती काय पांडुरंगाला दाखवलं म्हणजे पांडुरंग काय घालून मिरवणार नाही किंवा तू पांडुरंग आता माझ्या एवढ्या कुठे जे एफडे आहेत म्हणून पांडुरंग काय खुश होणार नाही एक हात नगरपालिकेचा एक हात मंदिर समितीचा जर पकडला या दोन हातावर पंढरपूरचा विकास चौफेर होऊ शकतो नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक पाठीमागच्या एक चार एक दिवसापासून संपूर्ण पंढरपूर शहर परिसर किंवा विशेषतः मंदिर परिसरामध्ये सातत्यानं कॉरिडॉरच्या संदर्भातलं वातावरण त्या ठिकाणी तयार झालंय पंढरपूरमध्ये कॉरिडॉर होणार तो कसा होणार या संदर्भातल्या उलट चर्चा सुरू आहेत तर काल देखील आपण महाराष्ट्र माझावरचा पहिला भाग किंवा पहिला रिपोर्ट पंढरपूर कॉरिडॉरच्या नावानं चांग भलं म्हणून खरंतर मंदिर परिसरातल्या स्थानिक नागरिकांसोबत केला खर तर त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या काही जणांचं म्हणणं होतं की पंढरपूरचा विकास हा काशीच्या अयोध्येच्या शिर्डीच्या बालाईच्या धर्तीवर झाला पाहिजे यासाठी कॉरिडॉर होणं गरजेचं आहे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की विकास वगैरे करा पण इतर पंढरपूरमध्ये करा तुम्ही आमची घरं पाडून विकास का करता असा प्रश्न उपस्थित केला जात होता आणि या कॉरिडॉरच्या संदर्भामध्ये खरं तर वेगवेगळ्या घटकांचे वेगवेगळ्या पद्धतीची मतमतांतराती आणि ती लोकांसमोर आणली पाहिजेत ती जाणून घेतली पाहिजे त्यातल्या दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत त्या पंढरपूरचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि अजून वेगळ्या दिशेनं किंवा वेगळ्या नजरेनं या पंढरपूरच्या विकासाकडे कसं बघता येईल याबाबतच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत प्रत्येक वेळेला प्रत्येक मुद्दा हा मतांच्या राजकारणाचाच नसतो तर त्यातून एक वेगळं व्हिजन वेगळी दृष्टी त्या शहराच्या समृद्धीसाठी गरजेची असते किंवा लोकांच्या जीवनमानाशी निगडीत असते त्यामुळे थोडंसं या कॉरिडॉरच्या विषयाच्या संदर्भात थोडंसं वेगवेगळ्या टप्प्यावरच्या लोकांशी बोलावं हा प्रयत्न महाराष्ट्र माझाचा आहे त्या प्रयत्न खर तर आज आपल्यासोबत विजय प्रताप युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक वाडदेकर आहेत तर मराठा प्रश्नाचे अभ्यासक असतील पंढरपूर शहरातील वेगवेगळ्या चळवळींमध्ये सहभाग असेल म्हणून खरं तर दादांची मोठी ओळख आहे आणि एकूण या संपूर्ण कॉरिडॉरच्या संदर्भामध्ये बोलत असताना ते त्यांचा वेगळा दृष्टिकोन या कॉरिडॉरच्या संदर्भामध्ये म्हणजे सत्ताधारी असतील विरोधक असतील स्थानिक असतील किंवा बाहेरच्या असतील या सर्वांपेक्षा अतिशय वेगळेपणाने या कॉरिडॉरकडे बघणारा पांडुरंगाकडे बघणार विठ्ठलाकडे बघणारा त्या अंगाने विकास बघणारा माणूस करतो दादा आणि दादा करतो त्याच विषयाच्या संदर्भामध्ये बोलायचं आहे तर अगदी काल ज्यावेळा फोनवर अशा संदर्भामध्ये चर्चा झाली त्यावेळेला मला तुमचा शब्द आठवते बरोबर तंतोतंत की पांडुरंग हीच खरी डिश आहे आणि विठ्ठलाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे चांगल्या अर्थानं आणि पंढरपुरात कॉरिडॉर झालाच पाहिजे आणि तो होत असताना अनेकांना विश्वासात घेऊन लोकांना त्याचं काय कसं ह्या सगळ्या खरं तर आपण काल थोडीशी चर्चा केली आणि त्याच वेळा ठरले की आपण त्याचं सविस्तर आज बोलायचं आहे तर याच विषयावर सविस्तर बोलत असताना पहिली प्रतिक्रिया म्हणून विचारतोय की पंढरपुरात कॉरिडॉर झाला पाहिजे का आणि तर कसा नाही तर कसा पंढरपूरमध्ये कॉरिडॉर नक्की झाला पाहिजे कारण आपण बघतो आता तुमच्याही बोलण्यातून आलं इतर सगळ्या देवस्थानचे जर आपण विचार केला अभ्यास केला त्यांचा कालावधी जर आपण बघितला तर खर तर पंढरपूर बाबतीत म्हटलं जातंय जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर म्हणजे सगळ्यात जुनं असणार पंढरपूर दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणार पंढरपूर विष्णूचा दहावा अवतार आता ती देवदी ख्यात न शिरता आपण दहावा अवतार असणारा पांडुरंग आणि त्या पांडुरंगाचा जिथं निवास आहे जिथं वास्तव्य आहे जिथं तो देव आहे त्या पंढरपूरचा विकास जर आपण बघितला तर खऱ्या अर्थानं पंढरपूरला जो स्पीड मध्ये विकास व्हायला पाहिजे होता तो आजपर्यंत झालेला नाही बरोबर असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही ना कारण कसं आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली एक मास्टर प्लॅन झाला त्याला कॉरिडॉर किंवा बाकी इतर काय म्हणता येणार नाही ना पांडुरंगाच्या मंदिराकडे जाणारे एकदम कंजेस्टेड रस्ते होते दहा फुटी बारा फुटी अशा पद्धतीचे रस्ते होते आणि त्यावेळेस भाविकांची संख्याही कमी असायची आता माझा जन्म चोपाळ्यातच पण तिथं जिथं गोपाळ कृष्णाचं मंदिर आहे तिथंच पलीकडच्या एका बोळामध्ये आम्ही राहत होतो त्या ठिकाणचा माझा जन्म आहे आणि मला ती, ती सुरुवातीपासूनचा कालावधी माहीत आहे तेव्हा एकोणीशे ब्याऐंशी साली साधारण रमानाथ झा म्हणून आपल्याकडं प्रशासक होते रमानाथ झा साहेबांनी तो मास्टर प्लॅन केला खूप मोठी बातमी आणि खूप मोठी चर्चा त्यावेळेस झाली होती पण कसं आहे पंढरपूरचा विकास निश्चित झाला पाहिजे प्रशासन जे पद्या पद्धतीने विचार करतंय ते शंभर टक्के चांगला आहे पण काही गोष्टी त्या प्रत्येक विकासाच्या गोष्टीला म्हणजे एकतर जुनं पडलं पाहिजे तर नवीन बांधता येतं किंवा नवीन करता येतं no. हे सगळं जरी खरं असलं तरी एका गोष्टीची खंत पण आहे एकोणीशे ब्याऐंशी साली ज्या पंढरपूरचं मास्टर प्लॅन झाला आणि त्या भागातले देवळाच्या पाठवितीला चिटकून असणारे अनेक घरं विस्थापित झाली अनेक दुकानं उठली गेली मी आता जसं मी चोपाळ्यात राहत होतो तसं आता मी इथं भक्ती मार्गाला विस्थापित नगरच्या शेजारी राहतोय आम्ही त्या विस्थापितांचं गेली जवळजवळ पस्तीस वर्ष आम्ही तिथं राहत असल्यामुळं त्यांची सगळी दुखणे आम्ही बघत आलोय त्यांच्या सगळ्या समस्या आम्ही बघत आलोय त्यांच्यासाठी बांधलोय परंतु प्रशासनाची उदासीनता नगरपालिका ज्यांच्या ताब्यात आहे त्यांचा पाठपुरावा करण्याकडे झालेलं कर दुर्लक्ष त्याच्यामुळे परिस्थिती विचित्र आहे त्याच्यामुळं लोकांचा विरोध आहे तो काल ती शंका किंवा तो जो विरोध होता तो प्रकर्षाने जाणवत होता अनेक जण पिढ्यांच्या गोष्टी सांगत होते की आमच्या आजोबानी या कॉरिडॉरच्या साठी स्वतःच्या जागा दिल्या पुन्हा आमच्या वडिलांवर तशा पद्धतीची आणली आणि आता आमची बारीकेसाठी आणि विकास करायचा असेल तर तो, तो मंदिर परिसरामध्येच तुम्हाला दिसतो का तुम्ही इतर पंढरपूरच्या ठिकाणाचं काय करत नाही किंवा मग त्यांनी मग उद्यानं सांगितली बागा सांगितल्या नगरपालिकेची उदासीनता सांगितली पार्किंगच्या दुरावस्था सांगितल्या अशा बऱ्याच मुद्द्यांवर खरंतर काल ती लोक बोलली आणि याच अंगाना पुढे जायचं आहे खरंतर पंढपूर विकासाकडे बघत असताना तुम्हाला पांडुरंगाला वगळून पंढरपूरचा विकास ही गोष्ट तुम्ही आज तरी बोलू शकत नाही किंवा आतापर्यंत पंढरपूरचा जो म्हणून काही दोन चार टक्के विकास झालाय तो त्याला देखील पांडुरंगच मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत आहे तर मला पुन्हा त्या विषयावर यायचं आहे की ज्या प्रकर्षाने तुम्ही हे स्टेटमेंट करताय की पांडुरंग ही आपली एम आहे पूर्ण श्रद्धेनं कुणाचं अपमान करता हे वाक्य वापरत नाही हे निश्चित आहे कारण आपल्या ह्या मतदारसंघामध्ये पंढरपूर मंगळडा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातच खर तर मंगळवड्यामध्ये एम आय डी सी आहे पण त्या एम आय डी सी मध्ये आज जर आपण जाऊन बघितलं तर त्याला डी एमआयडीसी म्हणणार नाही अशी अवस्था आहे तिथली एकशे सत्तावीस एकर जागा त्या मंगळ्यामध्ये आजही तीन लाखाने चार लाखाने जिथे जागा मिळते एमआयडीसी म्हणजे जिथे युवकांच्या रोजगार रोजगाराचा प्रश्न मिटणार आहे अशा ठिकाणची एकशे सत्तावीस एकर जागा जा तुम्ही सौर ऊर्जेच्या प्रकल्पाला दिली ती कशासाठी मग एका ठिकाणी एमआयडीसी असताना तिथले म्हणजे तुम्ही सव्वा सव्वाशे एकर जागा तुम्ही एखाद एकाच कंपनीला देताय बर तिथं रोजगार किती जणांना मिळाला कोणालाच नाही तिथं लोकांना जायची सुविधा नाही तिथनं त्या मंगळ्या तालुक्यातल्या रोजगाराचा प्रश्न मिटलेला नाही आजही एमआयडीसी मध्ये तिथं जर बघितलं तिथं माझे मोठे बंधू आहेत माझे सुलत भाऊ औदुंबर वाडदेकर यांचा एक आईस्क्रीम फॅक्टरी आहे त्यांची आईस्क्रीम म्हणून तर तिथं पाणी नाही मी तिथं अनेक वेळा जातो बघतो अनेकांशी बोलतो तर मंगळ्या एमआयडीसी मध्ये इथून बावीस किलोमीटर वरती सी पंढरपूर शहरापासून पाण्याची सुविधा नाही जर तिथं पाण्याची सुविधा झाली लाईटची सुविधा जर व्यवस्थित झाली तर त्याही एमआयडीसी मध्ये चार उद्योग सुरू व्हायला काय हरकत नाही शिर्डी शंभर वर्षाखालचं देवस्थान आहे आज शिर्डीची जर आपण अवस्था बघितली तर अडी अडीच तीन तीन हजार लॉजेस आहेत तिथं शिर्डी देवस्थाननी शिर्डीमध्ये होणाऱ्या विमानतळासाठी पाचशे कोटी रुपये किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त निधी राज्य शासनाला दिला म्हणजे एकीकडे शिर्डी देवस्थान शंभर वर्षाखालचं असताना सुद्धा राज्य सरकारला विमानतळ करा म्हणून पैसे देत आहे आणि इकडं आमच्या पंढरपूरची अवस्था आमचा काशी विश्वेश्वर असताना आमची अवस्था अशी आहे की आम्हाला अजून सरकारच्या निधीवर अवलंबून राहावं लागतंय आपण जर गुलशन कुमारचा विषय म्हणून सांगतो मग वैष्णोदेवी असेल शिर्डी असेल किंवा शनी शिंगणापूर असेल अशा अनेक देवस्थानांवर त्यांनी त्या ठिकाणी व्हिडिओ चित्रण केलं काही गाणी रचली काही पिक्चर काढले आणि त्याच्यातून त्या देवस्थानांचं मार्केटिंग अक्षरशः महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर झालं बरोबर त्याच्यामुळे त्या देवस्थानांचा विकास आपण मागच्या पंचवीस ते चाळीस वर्षात जर बघितलं तर झपाट्यानं झालेला आहे आणि एकीकडे चाळीस वर्षात तिकडे झपाट्याने विकास होत असताना चाळीस बेचाळीस वर्षापूर्वी विकासासाठी म्हणून जे आमच्याकडे मास्टर प्लॅन राबवला गेला तिथून पुन्हा आजची पंढरपूरची अवस्था बघितली तर अजून पंढरपूर जवळजवळ जायचे तेच आहे आणि राहिला विषय देऊळ भागातला आता विकास कुठं होणं गरजेचं आहे पांडुरंगाला किंवा येणारा भाविक कुठं कॉन्सन्ट्रेशन करणार आहे तर तो विठ्ठलावर करणार आहे त्या भाविकाला मध्ये किंवा अजून कुठेतरी वेगळ्या ठिकाणी कि किंवा दूध डेरीकडे जायचं काय त्याचं कारण नाही मी मध्ये कशासाठी आलोय माझं कुटुंब घेऊन तर पांडुरंगासाठी आलोय आणि पांडुरंगाच्या मंदिरात जाईपर्यंत भक्तीभाव तयार होत नाही अशी परिस्थिती आहे आणि आज जर आपण पंढरपूरकडे बघितलं तर मध्ये पूर्वी रस्ते कनेक्टिव्हिटी चांगली नव्हती आज पंढरपूरची परिस्थिती अशी आहे की येणारे सगळे रस्ते मध्ये येणारे बऱ्यापैकी सगळे रस्ते चांगल्या पद्धतीचे झालेले आहेत आता आळंदी पंढरपूर होतं खर तर पण आळंदी पुढच्या त्या हायवेला जोडण्यासाठी म्हणून मोहळपर्यंत पर्यंत रस्ता नेलेला आहे चार पदरी म्हणजे आपण हायवेला कनेक्टिव्हिटी आपली झालेली आहे म्हणजे सगळ्या हायवेला पंढरपूर पंधरा वीस पंचवीस तीस किलोमीटरच्या अंतरावर जोडले गेले अशा अवस्थेमध्ये आज येणाऱ्या भाविकांची संख्या आपण पूर्वी कसं आहे दोन चार पाच दहा हजार भाविक यायची सरासरी आज ती संख्या चाळीस हजार पन्नास हजार वर कमीत कमी गेलेली आहे अजूनही वाढत 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 पर डे जर सत्तर हजार ऐंशी हजार एक लाख जर संख्या झाली तर वर्षाकाठी तीन कोटीच्या आसपास लोक पंढरपूरमध्ये येणार आहेत आजची पंढरपूरची अवस्था जर बघितली तर पंढरपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मठ आहेत पण भाविकांना ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा मिळत नाहीत मग त्याच्यासाठी जर प्रयत्न केले गेले ते प्रयत्न कधी होतील आता देऊळ भागातल्या लोकांना वाटते की आमची घरं पडली नाही पाहिजे पण अनेक अशी वाडे आहेत की जे शंभर शंभर वर्ष पूर्ण करून गेलेले आहेत एकदम कन्झेस्टेड मध्ये एक माणूस चालला तर दुसऱ्या माणसाला जाता येणार नाही इतके कन्झेस्टेड बोळ आहेत आणि येणाऱ्या लोकांना जर सुविधा मिळाल्या त्या तीन कोटी लोकांना जर आता मी माझ्या फॅमिलीला घेऊन पंढरपूरमध्ये आलो आणि माझी फॅमिली जर पंढरपूरमध्ये एक मुक्काम कर म्हणजे भाग पाडलं गेलं किंवा देवाच्या दारात मला राहायचं आहे उदाहरण पांडुरंगाचं मंदिर आहे विष्णुपद आहे गोपाळपूर आहे तनपुरी महाराजांचं मठ आहे कायकाडी महाराजांचं मठ आहे पद्मावती किंवा यमाय तलाव आहे तुळशी वृंदावन आहे ह्या सगळ्या परिसरामध्ये जर एक दिवस मन घालावं वाटलं किंवा एक दिवस जर माझ्या फॅमिलीला घेऊन पांढुरंगाच्या दारात राहावं हो वाटलं तर मी कमीत कमी तीन चार हजार रुपये पाच हजार रुपये खर्च करणार आहे मग ते राहण्यावर असतील जेवणावर असतील हिंण्या फिरण्यावर असेल कुठं रिक्षाने जाणं येणं असेल किंवा अजून पान सुपारी जे काय मला खायचं आहे घ्यायचं त्यावर असेल किंवा प्रसादिक वस्तू असतील तर याच्यावर माझे चार पाच हजार रुपये खर्च करणार आहे आपण सरासरी एका माणसाने म्हणजे एक पाच जण फॅमिली जर अडीच हजार रुपये खर्च केले म्हणजे पर हेड पर इयर वर्षात मी एकदाच पंढरपूरला आलो पर हेड पर इयर जर मी पाचशे रुपये आपण जर पंढरपूरमध्ये लोकांना खर्चाला भाग पाडलं तर तीन कोटी लोक गुणिले पाचशे रुपये पंधराशे कोटी पंधराशे कोटी पंढरपूरमध्ये दरवर्षी कुठल्याही शासनाना अनुदान देता, काई न देता कोणीही काही न काय करता फक्त पांडुरंगाकडे कर जर आपण व्यावसायिक दृष्टिकोनातनं बघितलं तर तो, तो व्यवसाय किंवा ती मिळणारी जी रॉयल्टी आहे आप आपल्याला ती वर्षाला पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे करता करता ज्या पद्धतीने आपण वागत जाईल ज्या पद्धतीने आपण त्या लोकांना आकृष्ट करत जाईल त्या पद्धतीने आपल्याला ती रॉयल्टी किंवा ती इन्कम मिळणार आहे म्हणून खऱ्या अर्थानं पांडुरंगाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे श्रद्धेचा विषय निश्चित आहे पण जर आपण त्या पांडुरंगाचं मार्केटिंग कसं आहे आता थोडक्यात उदाहरण म्हणलं तर पांडुरंगाला गोरगरिबांचा देव दिनदुबळ्यांचा देव फाटक्या तुटक्यांचा देव म्हणलं जातं आणि त्याच पद्धतीचं पांडुरंग बाहेर ब्रँडिंग काय आहे दिनदुबळ्यांचा देव गोरगरिबांचा देव मग इथं श्रीमंत लोक कशाला येतील व्यावसायिक उद्योजक मोठमोठे हिरो हिरोईन किंवा जे कोण व्ही आय पी येत किंवा जे ज्यांना पैसे खर्चायचे ते कशा लिहितील मग त्यांना पॅरल शिर्डी लोक शिर्डीला मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन जातात विमानानं जातात तिथं दोन दोन तीन, तीन तीन चार चार दिवस राहतात आणि त्याच्यानंतर तिथं त्यांचे जो खर्च होतो त्यातनं शिर्डीचं उत्पन्न वाढतं आणि लोकांचं राहणीमान उंचावत ती पंढरपूरमध्ये ती परिस्थिती नाही म्हणून कॉरिडॉर झाला पाहिजे ज्या पद्धतीनं अयोध्या आहे ज्या पद्धतीनं काशी आहे ज्या पद्धतीनं तुमचं ते अनेक देवस्थान विकसित झालेले तसं पंढरपूर उज्जैन तसं पंढरपूरचा विकास झाला पाहिजे पंढरपूरचा कॉरिडॉर झाला पाहिजे तिथलं काही थोडस पडत असेल तर काही नवीन पण झालं पाहिजे पण याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शासनाला एक माझी विनंती आपल्यामार्फत की ज्या पद्धतीने बँकशी ला आमचे लोक फसले गेलेत त्या पद्धतीनं आज ही गोष्ट नको आहे तुम्ही कॉरिडॉर करा काय मोबदला देणार आहे पुनर्वसन कसं होणार आहे त्यांचे दुकान व्यवसाय कशा पद्धतीने तुम्ही त्यांना पुन्हा देणार आहे राहायला तुम्ही त्यांना कशा पद्धतीने सुविधा पुरवणार आहे आणि त्यांना आर्थिक मोबदला कसा कसा मिळणार आहे याचा आराखडा पहिल्यांदा शासनानं सादर केला पाहिजे मग पालकमंत्री असतील किंवा इतर कोण पर्यटन मंत्री किंवा अजून कोण असतील आता पंढरपूर एकमेव अशी गोष्ट आहे की जिथं दरवर्षी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघं कंपल्सरी येतात आषाढी वरला सीएम कार्तिक वरला डी सी एम कोणाचंही सरकार असलं तरी ते येतात यावंच लागतं अनेक आमदार अनेक खासदार अनेक मंत्री अनेक परराज्यातले आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री पंढरपूरला कायम व्हीआयपी मुवमेंट आहे हे सगळं असताना कुणीही शासनाच्या जबाबदार प्रतिनिधीने येऊन या ठिकाणी तो विकास आराखडा आमच्या समोर सादर करावा तो सादर करत असताना पहिल्यांदा पुनर्वसन आराखडा करा सादर करावा आणि लोकांना विश्वासात घ्यावं आजही लोकांचा विरोध काय आहे तर त्या विरोधाचं कारण आहे की आम्हाला तुम्ही मागं वनवासात टाकलेला आहे बरोबर आणि ते जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जसं आश्वासन देताय तसं जर समोर मॉडेल उभं केलं आजही लोक तयार होतील असं माझं म्हणणं आहे खर तर तुम्ही घेताय ती भूमिका दादा खरं तर काल त्याही आहे की विकासाला विरोध नाही पण काय विरोध आहे तर ब्याऐंशी सालाला आम्हाला आलेला वाईट अनुभव परंतु हे सगळं होऊन पुढे जात असताना जर आज पंढरपूरची अवस्था बघितली तर मी देखील लहानपणापासून पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाठीमागच्या कित्येक वर्ष झालं जर त्या दुकानांकडे बघितलं तर आपण इथं बुक्का विकणं कुंकू विकणं प्रसादाच्या वस्तू विकणं खेळणी विकणं ह्या ह्या प्रामुख्यानं गोष्टी आणि त्याच्यावरच आपण त्यालाच आपण उलाढाल असा नावाचा शब्द करत अर्थकारणातला वापरता आलो परंतु याच्या पलीकडे जाऊन काय एक वेगळी उलाढाल इथं करता येईल का पर्यटन क्षेत्र म्हणून उभा करता येईल का कारण एक ऐका मोठा ग्राहक पंढरपूरला रोज येतोय कारण एखादी इंडस्ट्री उभा करायची झाली एखादा व्यवसाय उभा करायचा झाला तर मार्केटिंग हा महत्वाचा गाब आहे मी त्या क्षेत्रामध्ये माझी एजन्सी म्हणून मी तिथं काम करतोय सातत्याने जाहिरातीमध्ये परंतु हे सगळं होत असताना आम्हाला दिसतंय की इथं सगळं येतंय आहे तुम्हाला इथं तुमची ब्रँडिंग वस्तू ऐकते इथं तुम्हाला परिसर येत आहे इथं तुम्हाला मोठमोठ्या संत महात्म्यांचे मठ असल्यामुळे लोकांना आकर्षित करायची जागा येत आहे त्या इथं तुम्हाला पाठीमागं ना आयती चंद्र वाहते तुम्हाला मूळच्या गोष्टी इथं सगळ्या आहे आहेत त्या फक्त त्याच्याकडे एक व्हिजनरी विचार करून त्याच्यामध्ये एक व्हिजनची बांधणी करून तर नदीचा विकास कसा डेव्हलपमेंट झाला पाहिजे घाट बांधणी कशी झाली पाहिजे मंदिर परिसराचा विकास कसा झाला पाहिजे जर ग्राहक म्हणून वारकरी मोठ्या प्रमाणामध्ये इथे चांगल्या अर्थानं या ग्राहक म्हणताना कुठेही त्यांचा लुटीचा डाव नाही आहे अजिबात सुद्धा परंतु त्यांची गरज पूर्ण करण्याच्या नादांचा व्यवसाय होणार आहे त्या अर्थानं ग्राहक म्हणून जर आपण त्याकडे बघितलं तर आज आपण खिळी तयार विकतोय पण खेळणी इथं तयार करत नाही म्हणजे एक बुका कुंकू आणि थोडीशी ते वाजवायची सामान थोडशी पकवा तबला वगैरे जर सोडला तर बऱ्याच गोष्टी आपण बाहेरून कुठून आणून इथं विकतो ह्याच्या प्रोडक्शनच्या संदर्भामध्ये इथं काम झालं नाही इथे युवकांना रोजगार नाही असं म्हणत असताना इथले लोकप्रतिनिधीने आतापर्यंत तशा बांधणी करायचा प्रयत्न केला ना इथल्या नगरपालिकेबद्दल तर प्रचंड निराशा लोकांच्या मनामध्ये की त्या नगरपालिकेनं कधीही पंढरपूर शहर त्याच्यावर रुपडं पालटावा असा प्रयत्न केला कुठल्याही पद्धतीचं व्हिजन पंढरपूरच्या बाबतीमध्ये नाही आज आपण ज्या भक्तिनिवासामध्ये बसलोय तिथं एकमेव पंढरपूरची अशी जागा आहे जिथं बसावं असं वाटतंय आणि तेवढीच जागा खरं तर मध्यंतरच्या काळामध्ये झाल्या मंदिर समितीनं बऱ्याच वेळा या मंदिराच्या बाबतीत या इथल्या पंढरपूरच्या बाबतीमध्ये मंदिर समितीची उदासीनता आहे सरकारची उदासीनता आहे लोकप्रतिनिधीची आहे नगरपालिकांची उदासीनता आणि एखादा नवा माणूस मला परवादी शिकवून किसं सांगत होते की बऱ्याच लोकांनी इथं येऊन अशा विकासाच्या संकल्पना मांडायचा प्रयत्न केला परंतु ते हाणून पाडण्याचा डाव राजकीय गणितातून झाला मग सयांची मोहीम घेणं असेल मी वीट पडू देत नाही म्हणून मध्यंतरच्या काळामध्ये नानांनी सांगितलं किस्सा मला खरं तर तुम्ही मागाशी बोलताना सांगितलं असेल आणि यातून मग कुठेतरी कुठल्याही पद्धतीचा प्लॅन लोकांच्या समोर न ठेवल्यामुळे हो पंढरपूरचं थोडंसं नुकसान झालं असं वाटतं निश्चित पंढरपूरचं नुकसान झालंय मताच्या राजकारणातच पंढरपूरकारांना आजपर्यंत इथल्या राजकीय नेत्यांनी बघितल्यामुळं कोणी असू दे मग सत्ताधारी पार्टीचा असू दे विरोधक असू दे कुठल्याही पक्षाचा तो म्हणजे पुढारी असू द्या खरं तर तुम्ही आता चांगला विषय छेडला पंढरपूरमध्ये कुंकुबुक्का आणि तत्सम काही किरकोळ गोष्टी तयार झाल्या तर बाकीच्या गोष्टी पंढरपूरमध्ये तयार होत नाहीत खेळणी मध्ये आल्यानंतर घेऊन गेले जातात कोट्यवधी रुपयांची ओलाढालाय चुरमुरे बताशे हळद कुंकू ह्या गोष्टींची कोट्यवधी रुपयांची ओलाढालाय परंतु आपण बघतो एक चुरमोराच एक ब्रँड आहे पंढरपूर चुरमुरा म्हणते त्याला पण तो मध्ये तयार होत नाही मध्ये वारीला येणारा सत्तर टक्के ऐंशी टक्के पेक्षा जास्त माल हा बाहेरून आणला जातो आणि बाहेरून आणून आमचे व्यापारी इथं विकतात बांगड्या असू द्यात काही इतर कुठल्याही गोष्टी असू देत ह्या सगळ्यात बाहेर तयार होतात आणि बाहेरनं पंढरपूरमध्ये येऊन विकल्या जातात जर आपल्याकडे पांडुरंगा आहे आपलं पंढरपूर आहे आणि आपल्या पंढरपूरचा विकास करत असताना आपल्याला जर रोजगाराची संधी पाहिजे तर इथल्या काही लोकांनी एकत्र येऊन अशा पद्धतीची इंडस्ट्री उभारणं गरजेचं आहे मग त्यात बांगड्या सुडे पंढरपूरमध्ये तयार होतात पण बांगड्या असतील काही खिळणी असतील किंवा मोठ मोठ्या प्रमाणातले उत्पादन फॅक्टरी असतील हे जर लोकांनी आपल्या लोकांनी जर या पंढरपूरमध्ये उत्पादन केलं तर ती बाहेरून आणून जे आपण इथे विकतो ती पंढरपूरमध्ये उत्पादित केलं जाईल पंढरपूरमध्ये विकलं जाईल पर्यायनं पंढरपूरच्या विकासामध्ये किंवा अर्थकारण अर्थकारणामध्ये त्याचा जास्तीचा वाटा राहील आता राहिला विषय आपण इथं बसलोय ज्या मंदिर समितीच्या भक्त निवासामध्ये बसलोय आपण खर तर महानगरपालिकेची उदासीनता एक पहिलं उदाहरण तुम्हाला मी सांगतो ही पंढरपूरच्या नगरपालिकेची दहा एकर जागा होती मंदिर समितीला द्यायची गरज नव्हती या ठिकाणी विजयसिंग मोहिते पाटील पालकमंत्री असताना पर्यटन मंत्री असताना या ठिकाणी फायव्ह स्टार हॉटेलचं भूमिपूजन झालेलं आहे पण राजकीय मग त्याचं श्रेय त्यांना मिळेल का मोहिते पाटलाला त्याचं नाव लोक घेतील का अशा याच्यातनं त्यावेळेस आणून पाडलं गेलं इथं फायव्ह स्टार हॉटेल फायव्ह स्टार हॉटेल जर झालं तर फायव्ह स्टार ग्राहक पण पंढरपूरमध्ये येतील ना किंवा स्टार भक्त पण पंढरपूरमध्ये येतील तर तशा अर्थानं इथं फायव्ह स्टार हॉटेल थ्री स्टार पंढरपूर मध्ये होणं गरजेचं आहे अनेक लॉजेस होणं गरजेचं आहे मध्ये लोकांना मुक्काम करायला उदासीनता आहे कारण असलेली अस्वच्छता आणि मिळणारे असुविधा त्याच्यामुळे मध्ये येणारा भाविक फक्त दर्शनापुरता येतो दर्शन करतो जास्तीत जास्त कुठेतरी जेवण नाश्ता पाणी करतो आणि निघून जातो मुक्कामाच्या दृष्टीतनं पंढरपुराकडं आजही कोणी येत नाही आता मागाशी आपण बोलता बोलता बोलून गेलो की नगरपालिकेची उदासीनता किंवा इथल्या लोकप्रतिनिधींची होत असता मोहिमे आहेत मागे एकदा साधारण मला आठवतंय बर का दोन हजार सहा सात ची वेळ असेल जगदीश पाटील म्हणून आपले सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर होते त्यांच्याकडे काय कामानिमित्त निमित्त गेलो होतो त्यांची चिडचिड बघून मला थोडस म्हणजे मला काम सांगावं का नको भीती वाटली कारण ती चिडचिड चालली होती सहज बोलता बोलता त्यांच्या तोंडून आलं पंढरपूरवाल्यांना काय पाहिजे हेच त्यांना माहित नाही कुठल्या गोष्टीला विरोध करावा कुठल्या गोष्टीला आपण आणून पाडावं हेच पंढरपूरकरांना कळत नाही मग ते ऐकल्यानंतर मी थोडंसं तिथन बाजूला येऊन गाडीत गेलो आणि मग एक दोन पॉम्प्लेट आणून साहेबांच्या हातात ठेवली ती पॉम्प्लेट अशा पद्धतीची होते मी माझा सहकारी विशाल आर्वे म्हणून आमची अशी काही टीम आहे आम्ही ते पॉम्प्लेट तयार केलं होतं त्यावेळेस होणाऱ्या प्राधिकरणाच्या कामांना आम्ही सपोर्टसाठी म्हणून ते पत्रक काढलं होतं मग ते साहेबांच्या हातात ठेवल्यानंतर साहेबांनी बघितलं वाचलं चुरगाळ आणि डस्टबिन मध्ये फेकून दिलं म्हणजे साहेब काय झालं म्हणजे कॅन्सल झाले ही तुम्ही कुठले मी पंढरपूरचा म्हणजे कॅन्सल झालंय हे सगळं कालच्या मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये हे सगळं कॅन्सल झालंय तर कॅन्सल झालेल्या गोष्टी काय होत्या तर मध्ये प्रदक्षिणा मार्गावर फ्लाय ओव्हर होणार होता त्याच्यानंतर महाताराच्या घाटाच्या तिथनं मोठा ब्रिज पलीकडे शेगाव तुम्हाला सारख्या ठिकाणी तिथं पलीकडे जाणार होता शेगाव तुम्हाला शासनाने काही जागा एकवायर करायचं ठरलं होतं त्या ठिकाणी पार्किंग असेल भक्त निवास असेल अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच सुविधा पंढरपूरसाठी करायचं प्लॅन चालला होता परंतु तो त्या ठिकाणी काही सत्ताधारी होते त्यांनी सयांची मोहीम घेतली मताचं राजकारण केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे होऊ देणार नाही त्याच्यानंतर दुसरे विरोधक होते तेवढेच तुल्यबाळाची विरोधक होते जे पुढे आमदार झाले त्यांनी पुन्हा काय केलं सयांची मोहीम उघडली आणि त्यांनी सांगितले की मी पंढरपूरची एक वीट ही पडू देणार नाही बघा ती दोन हजार सात ची गोष्ट आहे आज दोन हजार चोवीस आहे म्हणजे जवळजवळ आपण ह्या गोष्टीला सोळा सतरा वर्ष झाली या सतरा वर्षामध्ये पंढरपूर वाढत गेले येणाऱ्या ग्राहकांची लोक भाविकांची संख्या वाढत गेली आहे आता तेवढेच रस्ते आपल्याला पुरणार आहेत का त्या ठिकाणी जर समजा फ्लाय झाला असता तर जे भाविक आता येणारा प्रत्येक जण दर्शन तर करू शकत नाही अनेक जण शिखरा शिखरा म्हणजे कळसाचं दर्शन करून जातात पांडुरंगाला मुखदर्शन घेतात पांडुरंगाला प्रदक्षिणा मारतात किंवा नगर प्रदक्षिणा करतात आणि निघून जातात तर ते फ्लाय झाला असता तर त्या ज्यांना प्रदूषण फक्त करायचे आहे ते लोक त्या फ्लाय चालले असते ज्यांना व्यापार करायचा आहे किंवा ज्यांना काहीतरी वस्तू घ्यायच्या आहेत आज दाटी चालत असताना एखाद्या दुकानात मला चांगली दिसलेली वस्तू सुद्धा फक्त ढकल ढकली असते बारीक त्यामुळे पुढे जातो आणि मनासारखी वस्तू मिळत नाही म्हणून खरेदी होत नाही आणि ज्याचा माल चांगला आहे फक्त माणूस तिथं थांबू शकत नाही म्हणून तोही विकू शकत नाही मग जर आता समजा ऍट अ टाइम एक लाख भाविक जर समजा रस्त्यावर फिरत असतील तर त्यातले तीस चाळीस हजार पन्नास हजार वर जातील ज्यांना फक्त देवाचं दर्शन करायचं आहे आणि राहिलेले पन्नास साठ हजार जे खाली आहेत त्यांना म्हणजे जिथं चॉईस आहे किंवा जिथं चांगला माल आहे जिथं चांगल्या वस्तू मिळते त्या ठिकाणी जाऊन त्यांना ती घेता येईल म्हणजे त्यांनाही समाधान होईल आणि आमच्या व्यापाऱ्यालाही त्याचा धंदा होईल अशा पद्धतीने होणार होत नदीचा विकास होणार होता दोन्ही बाजूला घाट होणार होते एक मोठा बांधारा गोपाळपूरला जो बारखा केला तो मोठा होणार पली हो, होता पलीकडे गुरसाळे बांधारा आहे तिथं पाणी अडवून मग कॅनॉल टाईप नदीला एक स्वरूप देऊन कडेने सुशुभीकरण करून खराब झालेलं पाणी पंधरा वीसांना महिन्यात सोडून द्यायचं आणि तिकडच्या बांधार्यातलं पुन्हा त्या ह्याच्यामध्ये त्या कॅनॉलमध्ये किंवा नदीमध्ये पाणी घ्यायचं अशा पद्धतीचा एक चांगला आराखडा होता विरोध का केला माहित नाही पण कलेक्टर एखादा आय एस दर्जाचा अधिकारी जर त्याला म्हणजे इतका त्रागा त्याचा होत असेल तर तो का होतोय कारण त्यांचा ह्या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्याने अक्षरशः म्हणजे इतकी उदासीनता व्यक्त केली की पंढरपूरवाल्यांना नेमकं तुम्हाला काय पाहिजे हेच जर तुम्हाला कळत नसेल तर देव पण तुमचं भलं करू शकत नाही अशा पद्धतींचं जगदीश पाटलांचं त्या दिवशी खर तर वाक्य होतं आणि आपण म्हणजे ह्या गोष्टीकडं मताच्या राजकारणात बघायचं आता मलाही थोडंसं ऐकायला मिळालं की कॉरिडॉर झाला तर त्याचा कोणाच्या मतावर किती परिणाम होईल स्टँडिंग आमदारला त्याचा काही तोटा होईल का किंवा काय फायदा होईल का आपण याच्याकडे मताच्या दृष्टीतनं बघून चालणार नाही खरं तर आज कोण आमदार आहे उद्या कोण आमदार असणार आहे त्याच्यानंतर कोण असणार आहे राज्यात सरकार कोणाचं येणार आहे केंद्रात कोणाचा येणार आहे ये ह्याचा आणि आमच्या विकासाचा काहीही संबंध येत नाही याच्याही ये अगोदर पाचशे सहाशे कोटी रुपये पंढरपूरला दिले गेले होते आणि तत्कालीन अर्थमंत्र्यांनी इथले लोकप्रतिनिधी विचारलं की मी इतके पैसे दिलेत तुम्हाला त्यातले शंभर कोटी रुपये सुद्धा खर्च झाले नाहीत कस काय तुकाराम महाराजांच्या शताब्दी निमित्तानं चारशे कोटी रुपये देऊ आळंदी दे भंडारा डोंगर आणि पंढरपूर आणि काही थोडंफार तुळजापूर त्याच्यानंतर पुन्हा पंढरपूरला निधी वाढवून दिला जवळजवळ दोन सव्वा दोनशे कोटी रुपयाचा पण त्याचा योग्य युटिलाइज न झाल्यामुळं आज पंढरपूर अजून त्याच स्वरूपात दिसतंय इथं येणारा नगरपालिकेचा जो अधिकारी आहे तो दोन वर्षासाठी येतो कधी दीड वर्षासाठी येतो तो त्याच्या ऑफिसमध्ये बसतो त्याच्या ऑफिसमधूनच तो कारभार चालतो आणि मध्ये तो कधी फिरून इथल्या लोकांच्या गरजा काय आहेत या पंढरपूरच्या सुधारणेसाठी मला काय करावं लागेल एक गोष्ट मला प्रकर्षाने म्हणजे खूप वेळा चर्चेत आली पण त्याच्याकडे कोण लक्ष दिलं नाही पंढरपूर नगरपालिकेच्या शंभर दीडशे जागा ह्या पंढरपूर शहरामध्ये आहेत त्या अनेक लोकांनी लाटलेत कब्जे केलेत त्याच्यावर त्यांचे धंदा उद्योग व्यवसाय सुरू आहेत किंवा काही जणांनी नव्याण्णव वर्षाच्या करारानं ते स्वतःकडे करून घेतलेले आहेत पण त्या जागा आपण काढून घ्याव्यात आणि त्या विकासासाठी वापराव्यात असं कोणालाच वाटत नाही आता मला काही म्हणजे मागच्या वेळेस ज्यावेळेस पंढरपूर प्राधिकरणाची चर्चा सुरू झाली कॉरिडॉरची आणि त्यावेळेस काही अतिशया लोकांची मतं पण मला ऐकायला मिळाली की त्या भागात होण्यापेक्षा जिजामाता उद्यान आहे त्या जिजामाता उद्यान मध्ये तुम्ही काही सुविधा उपलब्ध करा अहो त्या मूर्खांना मला थोडस सांगायचं आहे की बाग किंवा गार्डन किंवा उद्यान म्हणजे काय असतं त्या शहर त्या शहराचं पुफ्फूस म्हणजे तिथून ऑक्सिजन ग्रीनरी असल्यामुळं ऑक्सिजन आणि चांगल्या पद्धतीचं एक देखणं स्वरूप त्या बागेमुळं आपल्या सगळ्या पंढरपूर वासियांना येतं आपल्या महिला असतील लहान मुलं असतील अबाल वृद्ध असतील त्या ठिकाणी मनोरंजनासाठी म्हणून जातात आणि मोकळा श्वास घेऊन घरी परत येतात म्हणजे थोडक्यात तुम्हाला रिचार्ज करायचं किंवा असं फ्रेश करायचं काम ती बाग करत असते त्या बागेकडं डेव्हलप फोन चांगलं काहीतरी त्याला स्वरूप व्हावं हे लांब राहिलं पण तिथं तुम्ही प्राधिकरण करा म्हणजे बाग नष्ट करा हा कुठला दृष्टिकोन आहे ह्याला विकास म्हणायचं का येईन मेन दोन बाग आहेत खर तर पद्मावती उद्यानाची तीच अवस्था आहे आणि जिजामाता उद्यानाची तीच अवस्था आहे जिजामाता उद्यान तर अक्षरशः पंढरपूरच्या मधोमध आहे आणि ते उद्यान जर उद्ध्वस्त करून तुम्हाला त्या ठिकाणी जर काही इमारती किंवा बाकीच्या बांधडी करायची असतील तर त्याला शंभर टक्के मी माझी संघटना आणि समी विचार लोकांना घेऊन आम्ही विरोध करणार आहे ते नाही झालं पाहिजे तिथं उद्यान आहे तर उद्यानच झालं पाहिजे उलट तिथं दहा पाच कोटी रुपये घालून ते विकसित झालं पाहिजे याच्याकडे पंढरपूरवासियांनी लक्ष देणं गरजेचं आहे खर तर दादा हे वारकरी हे कॉरिडॉर विकास विठ्ठल पांढरुंग हे सगळं बोलत असताना आपल्याला अजून एक गोष्ट नीट लक्षात घ्यावी लागेल की या वारकऱ्यांच्या सोयीसुविधेसोबत पांडुरंगाच्या बाकीच्या सोबत, इथं स्थानिक पंढरपूरकर म्हणून देखील एक लाखोंच्या संकेत राहणारा वर्ग आहे आणि हे वर्गाच्या सुखसुविधेचं सोयी सुविधेचं काय हा देखील एक मोठा प्रश्न त्या निमित्तानं आहे आज पंढरपूरची परिस्थिती बघितली तर शिक्षणाच्या निमित्तानं म्हणा उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं म्हणा एक मोठा वर्ग पंढरपूर शहरामध्ये राहतोय परंतु तो राहत असताना आज तो धुळीच्या साम्राज्यामध्ये आहे घाणीच्या साम्राज्यामध्ये रोगराईच्या साम्राज्यामध्ये आणि त्याला पंढरपूरमध्ये राहतोय हे अभिमानानं सांगावं किंवा एखादा स्टेटस पंढरपूर बद्दलचा सांगावा अशा पद्धतीची कुठलीही परिस्थिती पंढरपूरमध्ये उपलब्ध नाही त्याला ना उद्यान ती ना गार्डन आहे त्या ना त्याला लेकरा बाळाला संध्याकाळी तर कट्ट्यावर सुरक्षित आणि स्वच्छ ठिकाण म्हणून कुठेतरी जाऊन बसावं काहीतरी खावं प्यावं अशा पद्धतीची परिस्थिती नाही प्रचंड वेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे ही एक बाजू झाली आणि दुसरी बाजू आहे की आपण बऱ्याच वेळा इथलं जर तुम्ही इथलं राजकारण तपासलं मला लोकांची चूक काय वाटते किंवा लोकांबद्दल माझं एक आक्षेप पत्रकार म्हणून काय तर इथली लोक देखील राजकर्त्याकडून एक वेगळ्या पद्धतीची अपेक्षा करतायत किंवा इथल्या आंदोलनामध्ये तितकीशी सक्रिय नाहीत ना पंढपूरमध्ये धुळीचं आहे म्हणून लोक रस्त्यावर येत आहेत ना पंढपुरामध्ये घाण दुर्गंधी आहे म्हणून लोक रस्त्यावर येत आहेत ना अजून कुठली तरी मला सुखसुविधा पाहिजे गार्डन पाहिजे उद्यानं पाहिजेत ती खुली करा म्हणून येत आहेत तुम्ही मागा अतिशय चांगला शब्द वापरला की उद्यानं ही त्या शहराची फुफूस असते ती आज आरोग्याच्या समस्या इतकी त्या कोरोनानंतर आपण प्रचंड जागरूक झालोय असं असताना इथला कोणी स्थानिक नागरिक देखील आंदोलनाच्या पवित्रामध्ये नाही इव्हन इथल्या राजकारण्याकडून अपेक्षा करताना देखील जर इथल्या नागरिकांच्या किंवा अगदी ग्रामीण भागातल्या लोकांच्या देखील अपेक्षा बघितल्या तर दादा काय हसावं का रडावा अशी परिस्थिती आहे या पत्रकारितेच्या निमित्तानं ज्यावेळेस मी दादा ग्रामीण भागामध्ये जातोय त्या किंवा शहरामध्ये येऊन फिरतो त्यावेळेला मला लक्षात आलेली गोष्ट आहे की लोकांना इथल्या विकासापेक्षा व्यक्तिगत हितसंबंधांचा अप्रूप खूप जास्त आहे म्हणजे एखादा नेता माझ्या गावाला निधी किती देतो यापेक्षा तो, या तो नेता माझ्याकडे किती वेळा आला मला बोलला का माझ्याकडे बघितलं का माझ्याकडे हसला का आमच्या लग्नाला आला का बारशाला आला का अशाच पद्धतीच्या गोष्टी आणि मग यातनं लोकांना हेच लागते तर नेत्यांनी सुद्धा हेच दिलं पाहिजे या नादाखाली आज तुम्ही आपले चारही प्रमुख म्हणून नावं घेतोय खरं तर अभिजित पाटील असतील आमचे बगीरथ दादा असतील आपले परिचारक मालक असतील किंवा समाधानदा असतील यांचं सोशल मीडियाचं पेज जरा बघा मी माझं लक्ष असतं ह्या पेज पेजवर ह्यांच्या पेजकडे जर बघितलं तर यांच्या पेजवर तुम्हाला रोज कुठंतरी मैतांच्या कुटुंबाला भेटी दिलेल्या लग्नाच्या कार्यक्रमाला हजर राहिलेल्या वाढदिवसाला हजर राहिलेल्या आता ह्या एकाखाली एक एक, एक दोन तीन चार म्हणजे आज हा माणूस दहा लोकांच्या घरी गेला हा माणूस पाच लग्न केली हा माणूस अशाच ह्याच्यामध्ये दिसेल आणि त्या माणसाला किंवा त्या नेत्याला जाऊन जर प्रत्यक्षात विचारलं की हे जाणं गरजेचं आहे का नाही गेली लोक नाराज होते तिथे अहो हे जाण्यापेक्षा एखादं काम महत्वाचं आहे एखाद्या कामाची मंजुरी महत्वाची आहे एखाद्या विकासात्मक गोष्टीवर बोला नाही ओ लोकाशाला दोन कामं कमी केली तर चालतात पण असं नाही आली लोक नाराज होतात हे कित्येक वेळा त्या नेत्याने आमच्यापाशी बोलून दाखवलेली गोष्ट आहे म्हणजे तुमची इच्छा असो अगर नसू हे गरजेचं किंवा कामाचं असो अगर नसू पण हे केलं तरच लोक खुश होते ती हे वातावरण लोकांमधनं देखील त्या लोकांच्या अपेक्षा असल्यामुळं खरं तर अशा पद्धतीनं सातत्यानं हे लोक यामध्ये शक्ती वाया घालावा लागले आणि मग कुठेतरी दादा लोकांनी मला वाटते की असं म्हणलं पाहिजे आपल्या नेत्यांना की बाबा तुम्ही आमच्या सुख सुद्धा येऊ नका तुम्ही आमच्या कार्यक्रमाला का येऊ नका पण आमच्यासाठी दोन वस्तू आणा दोन रोजगाराच्या संधी निर्माण करा दोन काम मंजूर करा दोन अशा गोष्टी आणा की तुमच्या येण्यानं आणि तुम्ही येऊन माघारी जाण्यानं आमच्या गावाच्या विकासामध्ये काहीतरी भर पडेल आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये भर पडेल ही मागणी तर लोकातून व्हायला पाहिजे त्याशिवाय ही जी रिकाम हेलपटा आहेत ती रिकाम हेलपट दादा खरं तर बंद होणार नाहीत आणि त्याकडे मला वाटतं जास्त नजरेने आपण बघितलं पाहिजे खरं तर दोन्ही बाजूस महत्वाच्या आहेत म्हणजे तुमच्याशी संबंधही असले पाहिजेत गोडीगुलाबीचे संबंध असले पाहिजेत परंतु काम देखील तितकंच महत्त्वाचं असलं पाहिजे म्हणजे ज्या एखाद्या लोकप्रतिनिधींना जेवढा इथे वेळ घालवायचा आहे त्यापेक्षा माझं वैयक्तिक मत ऐंशी टक्के वेळा हा वर घालवला पाहिजे संसदेत घालवला पाहिजे सॉरी विधानसभेत घालवला पाहिजे मंत्र्यांच्या ऑफिसला घालवला पाहिजे सचिवांच्या ऑफिसला घालवला पाहिजे आणि माझ्या भागाला निधी कसा अधिक येईल आणि त्यातून लोकांची कामं कशी होतील ह्याकडे लक्ष तर लोकप्रतिनिधीचं असलं पाहिजे आणि आपल्या लोकांनी देखील त्याच अपेक्षा त्यांच्याकडून केल्या पाहिजे आपली लोक नेत्याकडून चुकीची अपेक्षा करते ती म्हणजे त्यानं काम करावं कामाचं काय हो साहेब काम कोण बी करत काय अरे हे कसं करून चाललं असं माझा तो आमदार किंवा तो संबंधित लोकप्रतिनिधी हा माझा पाहणार आवळा असल्यासारखा किंवा तो लग्नाला आला तरच आमचा प्रपंच होती किंवा तो वाढदिवसाला आला तरच आमची पूर्व मोठी होती किंवा तो मैताला आला तरच आमच्या माणसाला कुठेतरी स्वर्गात शांतता मिळणार असं असल्यासारखं लोक आणि ही नेत्यांचं जी कॉम्बिनेशन मी बघतोय त्याचं मला खरं तर वाईट वाटते खरं तर तुमच्या निमित्ताने संधी घेतोय बोलायची करत त्या विषयावर पण ह्याच्या पलीकडे जाऊन विकासाबद्दल जास्त वेळ घालवला पाहिजे फायली चालल्या पाहिजे त्या जागा ओळखल्या पाहिजे त्या व्हिजनबद्दल बोललं पाहिजे का आपण चौका चौकात ही राजकीय नेते आपापल्या लोकांशी घेऊन विजनरी कार्यक्रम घेत नाहीत किंवा काय कायम लोकांना आनंदित ठेवण्याचे लोकांना आवडीला असेल कायम तुम्हाला एक दोन गोष्टी मला प्रामुख्याने जाणवतात की दोन गोष्टी असतात त्या म्हणजे लोकांना आवडणाऱ्या आणि लोकांच्या कामाच्या त्यात तुम्हाला का बॅलन्स करता येत नाही की लोकांच्या कामाचं ते कुठं असलं तरी त्याला सांगितलं पाहिजे खडस्वामी बाळा हे कामाचं आहे रिकाम ह्यालपाटा नको आहे का हे असं सगळं होत नाही कसं बघता या सगळ्या खिचडीकडे तुम्ही तुम्ही जे विचारलं ते खर तर खरंच एकदम समर्पक आहे कारण कसं आहे लोकप्रतिनिधी असावा तर तो लोकप्रतिनिधी म्हणजे कसं आपल्या कुटुंब प्रमुखासारखा असावा आता थोडस कसं आहे की लोकप्रतिनिधी आणि अधिकारी या दोघ दोघांनी जर हातात हात घालून जर काम केलं तर पंढरपूरचा विकास निश्चित होणार आहे आता मी काल तुमचा तो एपिसोड बघत असताना काही आमच्या देवळापासल्याच काही मित्र कंपनीने एक चांगली इच्छा व्यक्त केली की, की पंढरपूरमध्ये खेळाचं मैदान नाही एवढं मोठं पंढरपूर आहे साधारण पंढरपूरची लोकसंख्या लोकसंख्या बरं का पावणे दोन दोन लाखाच्या आसपास आहे पण मध्ये एक खेळाचं मैदान सुद्धा नाही रेल्वे ग्राउंड आहे खूप लांब पडतं त्यालाही आता मर्यादा आले त्याने कंपाऊंड घातलंय जे चंद्रबागा ग्राउंड होतं तेही आता एस टी म्हणजे महामंडळाने डेव्हलप केलंय ती तिथेही मर्यादा आलेत तर मध्ये एकही खेळासाठी किंवा फिरण्यासाठी म्हणून मैदान नाही इथे एक मैदान आहे त्याला आम्ही शाहू महाराजांचं नाव द्या आणि ती खेळासाठी राखीव ठेवा असं आम्ही सातत्याने गेली पाच वर्ष झाला मागणी करतोय त्याला अजून तरी यश आलेलं नाही तिथं कॉन्क्रीटचा काठा घातला गेला होता कोटी रुपये टेंडर निघालं होतं ते आम्ही हाणून पाडलं टेंडर कॅन्सल करायला भाग पाडलं आमचं म्हणणं काय आहे की नगरपालिकेचे अधिकारी असतील प्रांत असतील तहसीलदार किंवा अजून कोण असतील कलेक्टर असतील त्यांनी पंढरपूर सारख्या ठिकाणी येऊन पंढरपूरवाल्यांना विचारलं पाहिजे की तुम्हाला पाहिजे काय आणि त्या पद्धतीचा विकास कारण तुम्ही दोन वर्ष तीन वर्ष तुम्ही येणार आम्ही पिढ्या पिढ्या -पेड़े इथेच राहत आलो आणि पिढ्या पिढ्या इथेच राहणार आहे आम्हाला काय पाहिजे का नको ह्याच्याबद्दल कोण विचारणार आहे का नाही मंदिर समितीचा पंढरपूर शहराच्या विकासातला वाटा शून्य आहे पट्यावधी रुपयाचे ठेवी आहेत इतके एफडे इतकं सोनं एवढं सगळं मंदिर समितीकडे आहे आपण ती काय पांढरंगाला दाखवलं म्हणजे पांढरंग काय घालून मिरवणार नाही किंवा तू पांढरंग आता माझ्या एवढ्या कोटीचे एफडे आहेत म्हणून पांढरंग काय खुश होणार नाही आता परिस्थिती अशी आहे आता मंदिर समिती स्वतंत्र आहे आता मंदिर समिती निर्णय घेऊ शकते आणि मंदिर समितीने मला असं वाटतंय मंदिर समितीला वर्षाकाठी पाच पन्नास कोटी रुपयाचं किंवा मी म्हणतो चाळीस कोटीचं तीस कोटीचं काहीतरी उत्पन्न मिळत असेल त्यातले तीन कोटी रुपये पंढरपूरला खर्च करा कुटीन तीन कुटीनं काय होणार आहे का नाही होणार परंतु hmm. दरवर्षी तीनच चौक पंढरपुरातले शहरातले तीनच चौक जर मंदिर समितीने डेव्हलप केले सुशोभीकरण केलं त्या ठिकाणी काही असं काही गार्डन असेल एखादा असं पुतळा असेल किंवा एखादा असं आपण बाकी या ठिकाणी जातो की कारंजा असेल असं काहीतरी मंदिर समितीने जर दरवर्षी तीन चौक जर डेव्हलप केले तर पंढरपुरामध्ये आपण जर तीस चौक धरले तर दहा वर्षात मंदिर समिती या पंढरपूरचं पूर्ण रुपडं बदलू शकते बरोबर आम्हाला देऊ नका पैसे नगरपालिकेला पण देऊ नका पण तुम्ही शासनाकडनं विशेष बाब म्हणून जर परवानगी घेतली आणि जर तीन चौक दरवर्षी तीन कोटी रुपये साडेतीन कोटी रुपये चार कोटी रुपये कोणा खिशातले तर द्यायचे नाहीत येणारे भाविक जे तुम्हाला देतोय त्यातनं तुम्हाला खर्च करायचा आहे जर एवढं केलं तर पंढरपूर शहराचं रूप बदलू शकतं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं दुसरी गोष्ट अशी की ह्या मंदिर समितीने पण एखादा प्रपोजल किंवा प्रोजेक्ट हातात घेतला पाहिजे जेणेकरून त्या प्रोजेक्टचा फायदा येणाऱ्या भाविकांना आणि पंढरपूर शहरातल्या नागरिकांना झाला ना पाहिजे म्हणजे मंदिराला उत्पन्न मिळतंय आणि तुम्ही त्याचे फक्त एपड्यावर एपड्या एपड्यावर एपडे एपड्यावर एपड्या करत जात आहे जसं ते मुंबई महानगरपालिकेच लागभर कोटीचे जे आहेत आणि मुंबईत दरवर्षी पाण्यात जाती खड्ड्यात जाती अनेकांचे हजार लोकांचे जीव जातात त्याच्याकडे ना तिथला सत्ताधारी बघतो ना तिथला अधिकारी बघतो तशाच पद्धतीची परिस्थिती आज पंढरपूरमध्ये आहे पंढरपूर नगरपालिकेच्या एक हात नगरपालिकेचा एक हात मंदिर समितीचा जर पकडला तर ह्या दोन हातावरच म्हणजे शासनाने दिलेले पैसे आणि मंदिर समितीचा वाटा या दोन हातावर पंढरपूरचा विकास चौफेर होऊ शकतो असं मला वाटतंय बराच काळ या विषयावर आपण बोलतोय खर तर दादा या सगळ्यामध्ये नगरपालिका असेल मंदिर समिती असेल शासन असेल इथले स्थानिक लोक असतील तुमच्यासारखी सर चळवळीतली संघटनेतली माणसं असतील ह्यांनी जर एका ठिकाणी बसून जर काही निर्णय घेतले वाद होतील त्या निर्णय घेताना मतमतांतर असतील मतभेद असतील तुम्हाला वाटतं की विकास असा झाला पाहिजे मंदिर समिती म्हणाल तसा झाला पाहिजे कसंही करून एक दिवस असा ठरवाय पाहिजे तुम्ही की त्या दिवसभर मांडू दिवसभर मतांतर मांडू दिवसभर वाद घालू मग कुठल्या तरी एका निष्कर्षापर्यंत इव्हॅन दुसऱ्या दिवसापासून कामाला लागू असा कुठलाही प्रयोग आतापर्यंत इथं झाला नाही तो खरंतर होणं गरजेचं आहे मला वाटतं की या कॉरिडॉरच्या निमित्तानं फक्त कॉरिडॉर म्हणून कॉरिडॉरकड बघता किंवा तो झाला पाहिजे झाला पाहिजे तर कसा झाला पाहिजे किंवा तो नाही झाला पाहिजे तर का नाही झाला पाहिजे याच्या संदर्भात चर्चा होत राहतील परंतु या निमित्तानं कुणीतरी माणसाने येऊन ह्या पंढरपूरच्या फिजेनच्या बाबतीमध्ये बोलणं फार महत्वाचं आहे पंढरपूरला ज्या विषयाच्या निमित्तानं आपण चाललोय की पांडुरंग ही खरी आणि या विठ्ठलाकडे व्यवसायाच्या नजरेनं बघितलं पाहिजे ते चांगल्या अर्थानं पांडुरंगावरची श्रद्धा अबाधी श्रद्धा आबाधित ठेवून त्याच्यावरच आपलं जो म्हणतो की तो सर्वसामान्याचा सा देवस्थ देवस्थान आहे ते सगळं आबाधित ठेवून खरं तर आपण थोडस व्यावसायिक झालो थोडस व्यापाराच्या दृष्टीनं बघितलं जगभर बघितलं तर आता अख्खं जग उद्योग व्यापाराच्या नादामध्ये लागले दुबई सारख्या शहराची आपली लोक जाऊन आली उदाहरण देते ती अरे तिथं सात सात आठ आठ वर्षात एकदा पाऊस पडतो एक दिवस पडतो त्या लोकांशीला पाणी नाही साधा आणि त्या लोकांनी एवढं मोठं शहर डेवलं मग कुठेवर लोकांची आपण कौतुक करायचे पूर्ण पर्यटनावर अवलंबून असल्या सिटी असलेल्या कितीतरी असे जगभरातली उदाहरणं आहेत जी पूर्ण पर्यटनावर अवलंबून आहे ती आपण पर्यटनाचं मोल आपण पर्यटनाचं महत्व समजून घेणार आहोत का नाही या निमित्तानं प्रश्न आहे आणि इथलं या निमित्तानं स्थानिक प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असतील इथली नगरपालिका असेल इथलं मंदिर समिती असेल त्यांनी थोडं पंढरपूरच्या व्हिजनबद्दल बद्दल कधी तर भांडा ही लोक मी लय निवडणुकामध्ये बघितलेत मी विठ्ठलची निवडणूक बघितली आहे चंद्रभागा बघितले मध्ये मार्केट यार्ड बघितले सारखं शिवाय चौकात एकमेका टार्गेट करतील तू ये शिवाय चौकात मी तुला दाखवतो तू आण शिवाय चौकात मी तुला शोध कव्हा ही सगळी एकदा शिवाय चौकात बोलवा दादा किंवा मी एकदा आवाहन करतो माया महाराष्ट्र माझाच्या वतीनं की इथले चार प्रमुख राजकीय नेते इथले नगरपालिकेचे अधिकारी इथले इथले संघटनातले लोक एकदा तुम्ही सगळी तीर्थ शिवतीर्थावर या आम्ही सगळे मीडियावाले जरा कॅमेरा वगैरे लावून सगळं बसतो आणि सांगा बरं जरा पंढरपूरच्या विकासाबद्दल तुमच्या मनामध्ये काय किंवा तुमच्या डोक्यात तुम्ही पंढरपूर शहराला कसं बघताय उद्या येत्या काळामध्ये आपलं पंढरपूर कसं असणार आहे आपण सारखंच ती काशी विश्वेश्वर शिर्डीन बालाईच्या गप्पा हनतो स्टेटस ठेवतोय जरा पंढरपूर सुद्धा तसं करूया की असं मनासाठी काय का करता येईल थोडस बोला सांगा म्हणजे आम्हाला हे बी बरं वाटेल की आमचं नेतं आमची लोक आमची संघटना आमच्या अधिकारी थोडेसे व्हिजनरी टाईपमधले सुद्धा आहेत बरं का ही माणसं नुसतंच राजकारण किंवा नुसतंच पैसा प पाणी न करता थोडंसं इथल्या शहराच्या विकासाबद्दल इथल्या लोकांच्या विकासाबद्दल बोलतायत का खरं तर उद्या खरं तर लोकसभेच्या निवडणुका ठीक आहे सोडा पण मला वाटतं की पंढरपूर शहरातल्या नागरिकांनी हा आग्रह धरला पाहिजे की इथल्या आमदारकीची निवडणूक आणि इथल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे बाहेरच्या देशामध्ये अमेरिकेसारख्या वगैरे ठिकाणी होतं का नाही तसं तुम्ही तुझ्या विकासाचे ब्ल्यू प्रिंट मांडवा चार पॅनल उभारणार आहे बगीरथ दादाच पॅनल आहे अभित पाटील पॅनल आहे आवतडीचं पॅनल आहे समजा परिचारकाचा पॅनल आहे तुम्ही तुमच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट मांडा मालकींच्या दृष्टीने पंढपूर शहर कसा असणार आहे अबीज पाटलांच्या दृष्टीने पंढरपूर शहर कसं असणार आहे अवतरणीच्या दृष्टीने पंढरपूर शहर कसं असणार आहे आणि परिचारकांच्या मनातलं पंढरपूर शहर कसं असणार आहे एकदा ही ब्ल्यू प्रिंट लोकांच्या समोर मांडली गेली पाहिजे आणि मग मग लोकांनी ठरवलं पाहिजे की ह्यातलं कुणाची ब्ल्यू प्रिंट चांगली आहे बदलू एकदा पंढरपूरचा शहरामोरा बाहेर ना आलेले लोक काही सुद्धा चांगलं म्हणत नाही ती मी बाहेर जातोय सातत्यानं दादा लोक मी पंढरपूरचा पाया पायापाड्या बघते ती लाज वाटते पंढरपूर म्हणून आपण काही सुद्धा नाही बाहेरच्या शहरांच्या तुलनेनं आणि लोक आपल्याला एवढा मान सन्मान देते ती आणि त्यामध्ये जर आपण विकासाच्या दृष्टिकोनातून इथल्या सुखसुविधेच्या दृष्टिकोनातून इतकं मागास असू तर निश्चितपणे गोष्ट विचार करायला या कॉरिडॉरच्या संदर्भामध्ये निमित्त त्या चर्चा करायच्या माध्यमातून महाराष्ट्र माझावर मी पंढरपूरच्या कॉरिडॉरच्या नावाने चांगलं हा जवळपास सुरू केलाय पहिला भाग काल झालाय आज दादा तुमच्याशी बोललोय उद्या बोलत बोलत इथले राजकीय नेत्यांशी देखील फोनवर बोलून थोडासा वेळ मिळतो का बघत जाईल आणि त्यांच्या त्यांच्या मुलाखती घेत तर इथल्या विजनरी पंढपूर साठी काय त्या लोकांच्या मनामध्ये हे थोडंसं काढून घ्यायचा प्रयत्न सातत्यानं राहील तोपर्यंत तुम्ही देखील तुमच्या तुमच्या हातात असलेल्या माध्यमातून या कॉरिडॉरच्या संदर्भामध्ये व्यक्त व्हा झाला पाहिजे तर का नाही झालं तर तर का माझ्या कमेंट बॉक्समध्ये या चॅनलच्या तिथं तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि आपण सगळेजण मिळून आपलं पंढरपूर आधी कसं विकसित होईल अधिक कसं चांगलं होईल अधिक कसं डेव्हलप होईल अधिक कधी समृद्ध होईल आपण अधिक कसं जास्त इथं पर्यटन उभा करू शकू अध्यात्माला मोठं महत्त्व प्राप्त करू शकू इथल्या सुख सुविधा कशा देऊया धूळमुक्त पंढरपूर कसं होईल स्वच्छतेने युक्त पंढरपूर कसं होईल इथल्या ज्या आजाराच्या समस्या त्या कशा गायब होतील इथं आरोग्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील का इथं दृष्टीने उपाययोजना करता येतील का नवा वर्ग शिकतोय आता इंजिनिअरिंगचं आता बघितलं भयान परिस्थितीच आहे मुलं शिकतायत परंतु जॉबच्या नावाने मुंबई लग्न होतू पोर काय काय पंढरपूर सॉरी लग्न होतू काय पोर पुण्या मुंबईला लागले लग्न झाली परवडणा अरे या सगळ्यापेक्षा एवढी मोठी बाजारपेठ आहे आपल्याकडे ले एवढी मोठे वारकरी रोज येतात तर त्यांच्या हाताला जर आपण काही थोडंसं पोचवू शकलो त्यासाठी इथल्या मुलांच्या हाताला रोजगार गेला निर्मितीच्या प्रोडक्शनच्या क्षेत्रामध्ये आपण उतरलो मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये श् आपण उतरलो सर्व्हिसच्या क्षेत्रामध्ये आपण उतरलो तर ह्या पंढरपूरचा चौ बाजूला चौरंगी विकास झाल्याशिवाय राहणार नाही त्या विकाससाठी आपण प्रत्येकजण कायम कटिबद्ध असलो पाहिजे आणि करण्यापासून याचं भान पंढरपूर कर म्हणून आपल्या प्रत्येकाला असणं जास्त अपेक्षित आहे आता तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचा अगदी मनापासून आभार थांबूया कॅमेरामन संकेत मी विनाश महाराष्ट्र माझा पंढरपूर